आज आमच्या परिवर्तनचा पॅनलचे विजयाचे खरे शिल्पकार आमची मायबाप गरीब जनता, कारण आम्ही आतापर्यंत लोकांच्या आमच्या स्वतःच्या आणि लोकांच्या माध्यमातून दादा आणि भाऊच्या माध्यमातून जे लोकांची कामं केली, गरीब दुबळ्यांना सांभाळलं, निराधारांना आधार दिला आणि कधी स्वार्थ साधला नाही. आम्ही आतापर्यंत आमच्या जीवनामध्ये कधीच कोणाकडून एक रुपयासुद्धा घेतला नाही आणि कोणाला फसवलं नाही. त्यामुळं काही मागच्या काही थोड्याफार चुका होत्या आमच्या, त्या आम्ही दुरुस्त केल्या आणि लोकांच्या समोर गेलो आणि लोकांनी आम्हाला भरभरून दिलं. त्याबद्दल सर्व मायबाप जनतेचे मी आणि माझं परिवर्तन पॅनल त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि असंच प्रेम आमच्यावर सर्व गावकऱ्यांनी ठेवावं अशी त्यांना हात जोडून नम्र विनंती करतो. आणि याच्यानंतर आम्ही माजणार नाही, उठणार नाही, कोणालाही त्रास देणार नाही, कोणालाही त्रास देणार नाही. याच माध्यमातून लोकांची सेवा करण्यात आम्ही आमचे 5 वर्ष आणि याच्यानंतर आम्ही येणारे सर्व निवडणुका आम्हाला असाच आशीर्वाद द्यावा अशी मी जनता मायबापाला विनंती करतो. आणि आमचे विजयी उमेदवार ज्योती विजय निर्मला विजय परिहार हे अतिशय स्वच्छ आणि चांगल्या कॅरेक्टरचे, निर्मळ प्रतिमेचे आणि त्यांच्या या माध्यमातून आतापर्यंत केलेल्या कामाचा ही पावती लोकांनी त्यांना दिलेली आहे. त्यामुळं येणाऱ्या काळातही आम्ही सर्वजण इमाने आणि इतबारे लोकांची सर्व गरीब जनतेची कामं करू एवढं मी आश्वासन मी पार्टी प्रमुख म्हणून देतो. आणि यानंतर आमचे विजयी उमेदवार विजय परिहार हे 2 शब्द बोलतील. बोला. आम्ही जी ही निवडणूक लढवत होतो ही म्हणजे पूर्त राजकारणी विरोधात आम्ही ही निवडणूक लढवत होतो आणि पूर्ण डावपेच त्यांनी या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न केला. पण आमचे SC बांधव असन, मुस्लिम बांधव असन, आमच्या इथं फार मोठ्या प्रमाणात आमचा ताबवाली समाज आहे, भील समाज आहे, या गरीब लोकांनी चंबार समाज असन जे गरीब लोक आहे यांनी पूर्णपणे आमच्यावर या ठिकाणी भरोसा ठेवला. आणि मी या ठिकाणी शब्द देतोय की या लोकांचा जो विश्वास आमच्यावर टाकलेला आहे या लोकांनी, याला कुठेही आम्ही तडा जाऊ देणार नाही. हालांकी आमचं एखादं काम नाही झालं तरी झालं, पण त्याचं काम अहो रात्र करण्याचा प्रयत्न आम्ही करू. आणि प्रचारात असंही झालं आहे की ओरिजिनल भाजप आणि डुप्लिकेट भाजप, अरे आमच्या रक्तातच भाजप आहे पहिल्यापासून. त्यामुळं आम्हाला भाजप काय सांगायचं हे त्यांनी आत्मपरीक्षण करावं की जे 1 वर्षात आले आणि ओरिजिनल आणि डुप्लिकेट करत होते त्यांनी आत्मपरीक्षण करावं. आमच्या आमच्या रक्तामध्ये भाऊ दादा रक्तामध्ये शिरलेले, त्यामुळं त्यांनी आम्हाला ते शिकू नये. पण आम्ही कोणताही दोष मनात ठेवणार नाही आणि स्वच्छ मनाने कोणी असो, विरोधक असो, कोणताही असो, निवडणुकीमध्ये आमच्या विरोधात काम केलं असेल तरी सुद्धा त्याच उन्नतीनं आम्ही त्यांचं काम करू. आज या माध्यमातून तुम्हाला शब्द देतो आणि आमच्या कुंभारधरी मतदार बंधू भगिनींचं जाहीर असा आभार मानतो आणि त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. गाडे पाटील असन, आमची पूर्ण टीम असन. त्यानंतर सांगायचं म्हणजे की आमच्या SC बांधवामध्ये काही बाहेरून येऊन की फार मोठे लॉर्ड लोक, पण तुम्हाला सांगू शकतो की ज्यांना खायची सुद्धा हे नव्हती त्या लोकांनी आम्हाला निवडून आणलंय. त्या लोक कोणत्याही प्रकारच्या दबावाला पडले नाही आणि खरं श्रेय त्यांना जात आहे की कुठंही ते दबले नाही त्या ठिकाणी. म्हणून मी त्यांचेसुद्धा जाहीर असे आभार मानतो. आणि धमक्या देण्याचं काम त्यांचं चालू आहे, पण त्यांना एक इशारा मी सुद्धा देऊ शकतो मी या ठिकाणी की त्यांनी धमक्या देण्याचं थांबवावं. धमक्या द्यायचं काम आम्ही केलेलं आहे आणि मस्ती कोणाची हे त्यांनासुद्धा माहीत आहे, पण ती मस्ती आम्ही दाखवणार नाही. पण टाईम पडला दाखवायचं काम पडलं तर सोडणारसुद्धा नाही हा त्यांना गांभीर इशारा या ठिकाणी देतो. गरीब जनतेला त्यांनी धमक्या देऊ नये एवढंच मी त्यांना हात जोडून विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो.